नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण पाहत आहात शानदार न्यूज बातमीपत्रामध्ये वळूया जयशिंगपुरातील एक महत्त्वपूर्ण बातमीपत्राकडे जयशिंगपुरात शुक्रवारी दोन कोरोनाबाधित रुग्ण दत्वाढच्या एका त्र्याहत्तर वर्षीय वृद्धाचा जयशिंगपुरात उपचारादरम्यान मृत्यू शुक्रवारी जयशिंगपुरात आणखीन दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत यामुळे शहरामध्ये आणखीन खळबळ उडाली आहे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत यापूर्वीही बारावी गल्लीमध्ये एका तरुणाला कोरोनाची बाधा झाली होती त्याच तरुणाच्या घरासमोर आणखीन एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याने बारावी गल्लीमध्ये खळबळ उडाली आहे आत्तापर्यंत शहरामध्ये एक्क्याण्णव रुग्ण सापडले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर सतरा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे यावर उपाययोजना काय करावे काय नाही या संपूर्ण गोष्टीवर पालिकेमध्ये बैठकावर बैठका सुरू आहेत तरीही कोरोना रुग्ण शहरामध्ये आढळून येत आहेत झोपडपट्टी भागामध्ये एक नाही भागा हो तर तब्बल पंचवीस कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी भागात कोरोनाची बाधा होत असेल तर प्रशासनाला नेमके काय उपायोजना कराव्या यासाठी मोठ्या प्रमाणात नेटके नियोजन करावे लागणार आहे नुसत्या बैठका घेऊन कोरोना नियंत्रणात येणार नाही एकाच भागामध्ये पंचवीस रुग्ण सापडत असतील आणि यांना कोरोनाची बाधा कशी झाली याची माहिती प्रशासनाला मिळत नसेल तर कोरोना रुग्ण आटोक्यात आणणे म्हणजे भले मोठे शिखर पोकरणे असा प्रकार होणार आहे पालिकेमध्ये तासन तास कोरोना नियंत्रणावर बैठका होतात मात्र पस प्रसारमाध्यमांना याची कल्पनाही दिली जात नाही नेमके प्रशासन काय करत आहे असा संतप्त सवाल सूर धरू लागला आहे शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख